अंगामध्ये जर काही धमक असती ना तर बाहेर जाऊन अशा करामती करायला मन धजावलं नसतं. दादासाहेब भाऊजी गाडीत नाहीयेत पण ते कुठे गेले ते कोणालाच माहित नाहीये. काय काय झालं? अहो अहो काय म्हणाला मोहन? पौर्णिमा अहो मोहन काय म्हणतोय सांगा ना. आजी आजोबा लवकर या, पाहुणे शुद्धीवर आले. आजी राधा राधा रात्रभर इथेच रडत बसली होतीस तू. नाही आई मी आत्ताच. ज्याला खोटं बोलता येत नाही ना त्यांनी खोटं बोलायचा प्रयत्नही करू नये, पकडले जातात. आई अहो काय करू, रात्रभर झोपच नाही लागली. सारखं वाटायचं की आता दरवाज्याचा आवाज होईल आणि हे ऑफिसमधून घरी येतील. हार घुसमटल्यासारखं होत होतो म्हणून म्हटलं इथंच बसाल. आणि तुम्ही तर कुठे झोपले आहात रात्रभर? रात्रीतून देवाजवळ किती वेळा हात जोडून गेलात हे काही मला माहिती नाही. पौर्णिमा आपल्या बायकांचा जन्म ह्यासाठीच असतो ग, कुणाची तरी वाट पाहायची नाही तर दुसऱ्यांची मर्जी सांभाळत जगायचं. आता माझंच बघ ना, देवाला साकडं घालायचं, तुला सांभाळायचं, यांना धीर द्यायचा. आई दादा कुठे आहेत? त्यांची चहाची वेळ झाली. मी बस आत्ताच डोळा लागलाय त्यांचा, तेही जागेच होते ग रात्रभर. त्या दिवशी त्या गाडगे यांच्या समोर एवढा तमाशा झाला, हात उगारला ग त्यांनी विक्रमवर. आजपर्यंत त्यांनी कोणाही मुलांना बोट सुद्धा लावलं नाही ग. बघितलंस ना एवढा राग केला त्यांनी विक्रमचा, पण त्याच्या अपघाताची बातमी ऐकल्यावर कसे कासावीस झालेत ते. रात्रभर झोपले नाहीत ग ते. आई दादांचं यांच्यावर किती प्रेम आहे हे मला माहिती. आई एक विचारू, खरं सांगाल यांच्याबद्दल काही कळलंय का? नाही म्हणजे तसं जर काही घडलं असेल तर मला सांगा, मी सावरेन स्वतः. पण मला जे घडलं असेल ते खरं सांगा. नाही ग बाळा तसं काहीही घडलेलं नाहीये.
तू तू जा चहा घेऊन ये जा, मी बसते इथे देवाजवळ। आई मला खूप भीती वाटतेय, हे येतील ना परत घरी? हो हो अगं तो नक्की परत येईल। एक मुलगा नवरा बाप म्हणून त्याची सगळ्या जबाबदाऱ्या अजून बाकी आहेत, पण आता या क्षणाला आपण देवाला साकडं घालण्याखेरीज दुसरं काहीच करू शकत नाही आहोत। आणि मला खात्री आहे तो आपल्या बाजूनेच कौल देईल। अच्छा विक्रम भाऊजींचा अपघात झालाय तर मस्त, आता कुठे खेळात रंग चढलाय? ह्या पुढचे सगळे पत्ते जपून फेकले की बाजी माझीच। आता कसं वाटतंय तुम्हाला, काही पाणी वगैरे घ्याल का? हाय जगदंबाच पावली। अहो तुम्हाला माहितीये का, तुम्हाला बरं वाटावं म्हणून आईने कौल दिला होता, पण आता तुम्ही काळजी घ्या, मी जरा आलेच। एक मिनिट राधा, तू इथे कशी? पण राधा? कोण राधा? अहो मी मीरा। नाही तू राधाच आहेस। बरं बरं ठीक आहे, पण तुम्हाला आता आरामाची गरज आहे, तुम्ही आराम करा। पण आता बरं वाटतंय ना तुम्हाला? हो बरं वाटतंय, पण तू राधा नाहीयेस का? अहो मी अरे वा पाहुणे आले वाटत शुद्धीवर। चला आई जगदंबाच पावली। पाहुणे तुम्ही खूप भाग्यवान आहात, आयुष्याची दोरी बळकट आहे तुमची। वैद्यराजांना बोलावणं धाडलंय, ते येतीलच इतक्यात, तोवर तुम्ही आराम करा। तुम्हाला आरामाची गरज आहे, आता तुमच्या जीवाचा धोका टळलाय। तुम्ही जर शुद्धीवर आला नसतात तर तुमच्या जीवाला धोका होता असं वैदुबाने सांगितलं होतं। माझ्या नातीनं तुमची खूप सेवा केली हो, तुम्ही बरे होण्यात तिची खूप मेहनत आहे। ही तुमची नात आहे? हो, आणि मी गोविंदराव। पण मी इथे कसा आलो? तुमच्या गाडीचा अपघात झाला होता, तिथून मीच तुम्हाला इथे घेऊन आलो, तेव्हापासून तुम्ही इथेच आहात। पण पाहुणे तुम्ही कोण? आहो ते आत्ता शुद्धीवर आले, कशाला त्यांना त्रास देता? मीरे आपण की नाही ह्यांच्यासाठी काहीतरी खायला करूया। चल चल। पाहुणे तुम्ही आराम करा, मी आलोच। मीरा वा, भाऊजींबद्दल ऐकून बरं वाटलं। खरं तर कुणाचं वाईट झाल्यावर आनंद होता कामा नये, पण विक्रम भाऊजींच्या बाबतीत असं काही वावग वाटत नाही। होतेच तसे स्वार्थी, प्रत्येक वेळा नेहमी स्वतःचा विचार, आणि सगळा मान त्यांच्याच बायकोला। पहिले राधा मग विक्रम भाऊजी, ते पण राधासारखे गायब झाले ना तर बरंच होईल। एकदा का जुई आणि मोहितचं लग्न लावून दिलं की मोहित माझ्या ताब्यात यायला वेळ लागणार नाही, म्हणजे ही सगळी सत्ता आणि घरावर फक्त माझाच हक्क। दादा बोलवून खेळायला बसू, तू पण ये ना खेळायला, बघ किती मजा येते। दादा पण लवचिक घेऊया। दादा मी हरलोय, प्लीज समोर ये राधा।
राधा प्लीज समोर ये। सांगत होते ना मी तुला चल लवकर म्हणून। अरे काय झालं राधा कुठे गेली होतीस तू? अरे इथेच होते। आणि तुला रडायला काय झालं? राधा तू एक क्षण सुद्धा माझ्या डोळ्यासमोर नाहीशी झालीस ना, खूप अस्वस्थ होतो मी। इतका वेळ शोधून तू सापडलेला म्हटल्यानंतर मी खूप घाबरलो ग। एक क्षण तर मला वाटलं की मी तुला हरवून बसलोय, जीव तुटला माझा हातून म्हणून। राधा कधीच माझ्यापासून लांब जाऊ नकोस। नाही लपाछपी नको, दुसरा कुठला तरी खेळ खेळू आपण। दुसरा कुठला? तुम्ही ठरवा ना, तुम्हाला आवडेल तो आपण खेळूया ना, ठीक आहे? काय झालं, लपाछपी नाही खेळतेस? नाही नको। का काय झालं? लपाछपी खेळायला नाही आवडत मला। आता कोणीतरी हरवायचं आणि मग आपण शोधत राहायचं आणि तो सापडला नाही की मग कणत राहायचं। नाही ही भावनाच नकोशी वाट। आणि तसंही या खेळात नेहमी कुठे जिंकता येतं ना, आणि जिंकल्याच्या सुखापेक्षा हरल्याची भावना खूप जास्त त्रास देत, म्हणून न खेळलेलंच बरं। मोहित पुन्हा तेच, विसर रे आता सगळं प्लीज। सॉरी। किती छान खेळत होतास तू त्या मुलांमध्ये, खूप बरं वाटलं तुला खेळताना आणि हसताना बघून। मलाही खूप बरं वाटलं त्या मुलांमध्ये रमताना खेळताना। म्हणजे आपणही कधी यांच्यासारखं लहान होतो याचा आभास जरी झाला ना तरी सुद्धा पुष्कळ झाला। आणि तुला माहितीये राधाला सुद्धा खूप आवडायचं या मुलांमध्ये खेळायला। अरे मी या मुलांमध्ये खेळण्यात इतकं रमलो ना म्हणजे लक्षातच नाही राहिलं। जा आधी फोन करून ये, घरचे काळजीत असतील ना, त्यांना काळजीत ठेवणं योग्य नाही। आलो मी, फोन करून येतोच। थँक्स। का असं? Thank you.
हेलो हेलो आई, मी मोहित बोलतो है। अरे मोहित काय रे, कुठे आहेस तू? ते तुम्हाला सांगून जाता येत नाही का रे कुठे जाताना? हा अगदी ना, म्हणजे आई वडिलांना गृहीतच धरता रे तुम्ही? नाही आहे, तसं नाही आहे, पण आय एम व्हेरी सॉरी आई। काळजीपोटी बोलते रे बाळा। काय ना, माझं घरी मन लागत नव्हतं म्हणून मी इथं आश्रमात आलो, पण आई आता मला फ्रेश वाटतंय। इथं ना, इथं मला सतत असं जाणवतं की राधा माझ्या सोबत आहे, म्हणून मी इथं राहतोय। मोहित लगेच निघून ये रे बाळा इथे, तुझी खूप गरज आहे रे इकडे। काय काय झालं? मोहित विक्रमचा ऍक्सिडेंट झालाय। काय? हो ताबडतोब निघून ये, मी अगदी एकटी पडले रे बाळा। आई आई बाबा कुठे आहेत? हे विक्रमला शोधायला गेलेत, अजून त्याचा कुठेही शोध लागला नाही रे। आम्ही सगळे खूप काळजीत आहोत बाळा। आई तू काळजी करू नकोस, मी लगेच निघतोय। सगळ्यांची खूप काळजी वाटते मला। हो लगेच निघालो मी। बरं मी ठेवते हा। हे बघा, वैद्य बुवांनी तुम्हाला अजिबात हालचाल करायला नाही सांगितले। हे घ्या, खाऊन घ्या, घ्या। कालपासून काहीच नाहीये तुमच्या पोटात, थकवा जाणवत असेल ना? जरा खाऊन घ्या, तरतरीतपणा येईल, बरं वाटेल। थँक्स। थँक्स काय त्यात? पण एक विचारू, तू तुम्ही असे उठू नका, आराम करा बघू। बघा तुमच्या पायाला गंभीर जखम झाली आहे, ती भरायला हवी। तुम्ही असे चालायला लागलात तर तुम्हालाच त्रास होईल। आणि बघा, वैद्य बुवांनी हालचाल करायला सांगितल्याशिवाय काही हालचाल करायची नाही, आराम करा बघू। आणि हे बघ मीरा, मी जरा गावात जाऊन येतो। चालेल, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे। म्हणजे इथे अजूनही काही काळ पडून राहावं लागणार, पण काही हरकत नाही, तोपर्यंत ह्या मीरावर नजर ठेवता येईल मला। कोण आहे कोण हे नक्की, राधासारखीच दिसते, पण इथे आल्यापासून बघतोय ही या घरातलीच वाटते। मग ही नक्की आहे कोण, मीरा की राधा? बाबा बाबा, दादाबद्दल काही कळलं का? एक अक्षर बोल नकोस, कुठे होतास रात्रभर? बाबा मी जरा काय येण्याची पद्धत झाली, कोणी यावं कधी यावं कुठेही जावं कोणाला काही न विचारता। अरे तुम्ही मुलात जर अशी वागायला लागली तर आम्ही आशेनं कोणाकडे पाहायचं? बाबा मला माफ करा, मी पुन्हा असं नाही करणार, आय एम सॉरी। सॉरी बाबा, तुम्ही का सॉरी बोलताय? रागाच्या भरामध्ये मी तुला वाटेल तसं बोललो नाही। बाबा असू द्या, तुम्ही माझ्यासाठीच बोललात ना। बाबा दादाबद्दल काय कळलं? काही कळलं नाही अजून, इथं ऍक्सिडेंट झाला तिथं मी जाऊन आलो, पण काही कळलं नाही। हे पोलीस त्यांच्या परीनं शोध घेत आहेत, गाडीजवळ पोलिसांना विक्रमचं पाकिट सापडलं, खूप रक्तस आणलं होतं तिथे, बघून मला घेरीच आली। आमचं काही चुकतं का रे? आमच्या रागाची तीव्रता एवढी आहे की तुम्ही मुलांनी स्वतःच्या जीवाशी खेळावं? अरे आई वडिलांचा राग आहे, तो केव्हा ना केव्हा तरी निवळणारच ना। त्या दिवशी सुद्धा तू आत्महत्येचा प्रयत्न केलास आणि विक्रमचं हे असं झालं। अरे तुम्ही मुलं जर अशी वागायला लागलात तर आम्ही कोणाकडे पाहायचं? त्याच्यासाठी आम्ही जिवंत राहिलोय का? सॉरी, माफ करा। शांत, तुला तुझ्या आईला आणि वहिनीला सांभाळायचं,
बापा काय झालं? गाडीच्या एकंदर अवस्थेवरून पोलिसांनी असा अंदाज बांधलाय की अंदाज? बाबा काय म्हणाले पोलीस? नाही म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं आहे की कदाचित दरोडेखोरांनी आपल्या विक्रमवर हल्ला केला असावा. काय म्हणजे अंदाज आहे त्यांचा आणि त्यांना असं वाटतं की त्यांनीच आपल्या विक्रमला. नाही बाबा असं नाही होऊ शकत. याबद्दल कुठेही वाच्यता करू नकोस. तुझी वहिनी खूप हळवी आहे, तिला धक्का सहन नाही होणार. जे बोलणं झालं ते आपल्या दोघातच ठेव. हा आई जगदंबे, माझ्या डोक्यावरचा ताण कमी झाला. वैद्यबुवा धन्यवाद. अहो मला काय धन्यवाद देता, तुम्ही या मीराला धन्यवाद द्या. तिच्या मेहनतीमुळे ही सारी सुधारणा झाली. तिने यांना वेळच्या वेळी लेप लावले, औषधं दिली, म्हणून हा सारा फरक पडला. मला तर वाटतं आता ही मीरा माझ्या पोटावर पाय देणार.